अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. नमस्कार, मी मधुरा. नमस्कार, मी नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. येस, आणि नवीन वर्षाला सगळ्यांचं काही ना काही रेझोल्युशन असतंच. तर म्हणते तुझं काय रेझोल्युशन? मी माझं सांगतेच. मला स्कोर चांगला करायचा, स्विमिंग शिकायचं. येस, अभ्यास खूप करायचा आणि माझी बेडरूम नीट ठेवायची. येस, सो मंथनला स्विमिंग शिकायचं, अभ्यास करायचा आणि तो छान असा नीट अँड क्लीन त्याचा बेडरूम ठेवणार आहे. आणि माझं रेझोल्युशन मंथन सारखंच आहे, मी पण अभ्यास करणार आहे, आणखी थोडा अभ्यास करणार आहे, रिसर्च करणार आहे फूडवर. येस, अगदी बरोबर, यू नो मॉम. सो अभ्यासावरून लक्षात आलं की आपण म्हणजे 2009 साली मधुराज रेसिपीची सुरुवात झाली होती. मुख्य हेतू पर्पज हाच होता की आपले जे मराठमोळे पदार्थ आहेत ते जगभर गेले पाहिजेत, पोचले पाहिजेत. आता हा हेतू साध्य करत असताना आपण मध्ये बऱ्याच गोष्टी करायचा प्रयत्न केला, मसाले केले, असल मराठमोळे मसाले आपण बनवले. अमेझॉनवर अवेलेबल आहेत, जाऊन नक्की चेक करा. 5 पुस्तकं आपली प्रकाशित झालेली आहेत आणि या पुस्तकांचा मूळ आत्मा किंवा गाभा मराठी पदार्थच आहेत. म्हणजे 365 दिवस न्याहारीचे पदार्थ, यामध्ये पूर्ण आपले मराठी पदार्थ आहेत. ते सोडून तुम्हाला एकही पदार्थ मिळणार नाही किंवा परप्रांतीय पदार्थ मिळणार नाही. सो जो हेतू आहे, हेतू ज्या हेतूने आपण मधुराज रेसिपीची सुरुवात केली, त्या हेतूला प्रामाणिक राहून 2009 पासून हे काम सातत्याने सुरू आहे. आता हे सगळं सुरू असताना एक गोष्ट लक्षात आली की हे इतकं पुरेसं नाही आहे, आणि म्हणून तुम्हाला माहीतच असेल की दर रविवारी आपण पारंपरिक पदार्थांची सिरीज चालू केली. जेव्हा मी सिरीज म्हणते तेव्हा ना आपल्याला ही चळवळीच्या स्वरूपामध्ये पुढे न्यायची आहे, कारण आपली खाद्य संस्कृती खूप विस्तृत आहे. या 10-12 वर्षांच्या कालावधीत मी खूप सारे आपले प्रांतीय पदार्थही तुम्हाला दाखवले आहेत, महाराष्ट्रीय प्रांतीय पदार्थ. पण तितकीच आपली खाद्य संस्कृती लिमिटेड नाही आहे, त्याच्या पुढे आहे, विस्तृत आहे, आणि ती खाद्य संस्कृती अजून एक पाऊल पुढे जावी म्हणून आपण ही सिरीज सुरू केली आहे. तुमच्याकडेही जर असे पारंपरिक पदार्थांची खाण असेल, खजिना असेल, तुम्हाला तो जर आपल्या व्ह्युअर्ससोबत शेअर करायचा असेल, तर तुम्हाला ही एक मस्त संधी आहे. तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी येऊन, स्टुडिओमध्ये येऊन रेसिपी शूट करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुम्हाला फक्त तुमचं नाव, पत्ता madhurajrecipe@gmail.com वर पाठवायचा आहे. जर तुम्हाला माझ्यासोबत येऊन रेसिपी करायला शक्य नसेल होत, तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर राहत असाल, भारताच्या बाहेर राहत असाल, तर तुम्ही तुमचं नाव, तुमचा फोटो आणि पूर्ण रेसिपी कृतीसहित लिहून madhurajrecipe@gmail.com पाठवा. त्या पदार्थाचं, कृतीचं पूर्ण श्रेय तुम्हाला देऊन त्या रेसिपीचा एपिसोड बनवला जाईल. कशी वाटते तुला ही आयडिया? मस्त आहे. सो पटापट madhurajrecipe@gmail.com मेल करा. तुम्हाला टाईप करायला शक्य नसेल होत तर व्हॉइस नोट रेकॉर्ड करा आणि ते रेकॉर्ड अटॅच करून तुम्ही तो मेल सेंड करू शकता. येस, सो तुमचं काय आहे नवीन वर्षाचं रेझोल्युशन? तुम्ही काय ठरवलंय, काय करणार आहात? कमेंट करून नक्की कळवा. आणि नवीन वर्षामध्ये मी पण काहीतरी नवीन घेऊन येत आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ते येत आहे तुमच्यासाठी, तुमच्या भेटीला. काय असेल तेही गेस करा आणि कमेंट करून कळवा. त्यालाही अजून माहित नाहीये मी किती काम करते गेले वर्षभर त्यावर. म्हणतात ऑलमोस्ट वर्ष झालं. सो तो ते जे येतंय त्यावर मी गेले वर्षभर अथक काम करत आहे आणि ते लवकरच येईल. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या भेटीला येईल. सो पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुला काही सांगायचं आहे? काहीतरी सजेशन तुझ्या तुझ्या फ्रेंड्सच्या एज, म्हणजे तुझ्या एज ग्रुपच्या मुलांना काही सजेशन द्यायचं तुला काहीतरी? कसलं ऑनेस्ट आहे म्हणतात. पुन्हा भेटूयात अर्थात नवीन रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. Madhuraj Recipe.
रेसिपी महाराष्ट्राची असल चव।